ग्रामस्वच्छता पंधरवड्या अंतर्गत नेहरू युवा केंद्र संलग्नित क्षमा संस्थेच्या वतीनं नेवासा तालुक्यातील माका येथे स्वच्छता अभियान आणि जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात युवा स्वयंसेवक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. ग्रामस्वच्छता पंधरवड्या अंतर्गत नेहरू युवा केंद्र संलग्नित सोशल हेल्थ अवेअरनेस अँड मल्टीपर्पज अकॅडमी क्षमा संस्थेच्या वतीनं नेवासा तालुक्यातील माका येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. याप्रसंगी माकाच्या सरपंच उषाताई पटेकर, सतीश पटेकर, क्षमा संस्थेचे अध्यक्ष सलीम सय्यद, जय युवा अकॅडमीचे अॅडव्होकेट महेश शिंदे, अस्मिता जावळे, सहदेव लोंढे, विनोद पटेकर, बळीराम काळे, शशी पटेकर, क्षमा सय्यद, विद्या तणवर, संतोष धिवर, नयना बनकर, धीरज ससाणे, पोपट बनकर, नाना डोंगरे, प्राध्यापक सुनील मतकर, अजय जाडकर, स्वाती बनकर, जयश्री शिंदे, रेखा नगरे, दिनेश शिंदे आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी निरोगी जीवनासाठी घराबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेसाठीही प्रत्येकानं आग्रही राहण्याचं आवाहन केलं. या गावामध्ये क्षमा सोशल हेल्थ अवेअरनेस अँड मल्टीपर्पज अकॅडमी आणि नेहरू युवा केंद्र भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम स्वच्छतेचा संदेश देण्याचं काम या ठिकाणी क्षमा संस्थेचे पदाधिकारी आणि शासनाचे संलग्नित ज्या काही संस्था आहेत त्यांचे पदाधिकारी आलेले आहेत. स्वच्छता याची सुरुवात आपण आपल्या घरापासून केली पाहिजे. आपलं घर, आपला परिसर, आपला गाव आणि विशेषतः सार्वजनिक ठिकाणं ज्या ठिकाणी आपण नेहमी पाहतो की अस्वच्छता असते आणि विविध आजारांचं मूळ कारण आहे की अस्वच्छता. शाळेतसुद्धा स्वच्छतेचे संदेश सांगितले जातात, मग नखं काढण्यापासून तर इतर सर्व गोष्टींसाठी शाळेपासून स्वच्छता कशी पाळायचीचं सांगितलं जातं. परंतु बऱ्याचदा युवावर्ग, इतर ज्येष्ठ नागरिक असतील, इतर व्यक्ती असतील, ही स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात आणि ते होऊ नये म्हणून आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी प्रत्येक गावामध्ये एक गाव एक ग्रामपंचायत या ठिकाणी जाऊन किमान स्वच्छतेचा एक संदेश द्यावा. स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत माक्यामध्ये जे तुमचे पदाधिकारी आम्हाला माहिती देण्यासाठी आलात त्याबद्दल सर्व पदाधिकारी धन्यवाद. आणि आमच्या गावातून स्वच्छता अभियानासाठी आम्ही चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देऊ. आमच्या ग्रामपंचायतच्या वतीनं गावामध्ये चांगल्या प्रकारे स्वच्छता राबवतो. तुमच्या नेहरू युवा मंडळाला आमच्या गावातर्फे हार्दिक शुभेच्छा. जे स्वच्छतेचं तुम्ही काम हाती घेतलं आहे ते कामासंदर्भात तुम्ही आमच्या गावात आले त्याबद्दल तुमचे हार्दिक धन्यवाद. आणि आमच्या गावातर्फे तुम्हाला सगळ्यांना या कामासाठी सहकार्य राहील. भारत सरकार संलग्न क्षमा सोशल हेल्थ अवेअरनेस अँड मल्टीपर्पज अकॅडमी बेलपिंपळगाव तालुका नेवासा या संस्थेअंतर्गत आज माका तालुका नेवासा या गावात आपण स्वच्छता अभियान राबवणार आहोत. त्याचप्रमाणे व्यसनमुक्ती बेटी बचाव याविषयी मार्गदर्शन करणार आहोत आणि गावात स्वच्छता अभियान राबवणार आहोत. त्यासाठी गावातील सरपंच पटेकर साहेब, सहदेव लोंढे आणि गावातील ग्रामस्थ, नगर जिल्ह्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी या मोहिमेत सहभाग घेतला आहे आणि ते आज आपण माक्यात स्वच्छता अभियानास प्रारंभ करणार आहोत. आणि क्षमा संस्थान यांच्या अंतर्गत जे आपल्या माका गावामध्ये जे पदाधिकारी आले त्यांना आपण शुभेच्छा देऊ आणि जे काही स्वच्छतेबाबतीत आपल्याला करायचं आहे त्याला आम्ही मदत करू. आपल्या गावच्या वतीने सगळ्यांनी आम्ही मदत करू. सलीम सय्यद यांनी क्षमा संस्थेच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. या अभियानासाठी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक बाबाजी गोडसे, ऍडव्होकेट भानुदास होले यांचं मार्गदर्शन लाभलं. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.